राज आहे ना, भेळ दिली होती नाश्त्याला खायला. खावा म्हटलं भेळ, बिस्किट, चहा. हा तर आज आमचं किचन थंड आहे बघा, तिकडं शांत आहे. म्हणजे किचनवर आम्ही अजून काहीच केलेलं नाहीये. काय आज खिचडी भात खायचंय? खिचडी भात खायचा आहे. त्यांना चपाती भाजी खाऊन कंटाळा आलाय म्हण तर तुरीची डाळ वगैरे काढून ठेवलेली आहे. आणि काय करायचंय? खिचडी भात. ठीक आहे म्हटलं, खिचडी भात करूया. आणि बरं वाटतं जरा खिचडी भात बी. म्हटलं मॅडम रोजच काय ना काय भाजी वरण भात सगळं सगळं, तर आज खिचडी भात करूया. आणि संध्याकाळी बघूया काहीतरी चकुल्या फिकुल्या करूया. हा तर ठीक आहे म्हटलं तुमच्या मनावर. तर आज आम्हाला काम कमी आहे. कमी आहे ना? दात आहेत का चावायला? हा आहेत ना? तर आपल्याला एका ताईंनी पैसे पाठवले होते 500 रुपये. तुमचे माऊले चांगले आहेत, तुमचे माऊले सुंदर आहेत, आणि त्यांच्यासाठी खाऊ तर सारखं पोत्याकडे लक्ष आहे. तर रोहितनी त्याच्यात परत 500 रुपये घातलेत का 600 रुपये, आणि पोतच घेऊन आलेलं आहे डॉगसाठी आणि मांजरांसाठी म्हणून. अजून आणू म्हटला, पण जरा जुली पण लई वीक झाली आहे ना, तर तिच्या तिला पण होईल खायला म्हणून, आणि हे पण खातील म्हणून. तर किती गरीबासारखं बसले आणि डोळे मिचकावून दाखवाले. हे फोडू मा, हे खाऊ खायचंय. हा हे खाऊ खायचंय बघा, हे खाऊ खायचंय. हा तुझंच आहे, तुझंच आहे. हात पण नाही लावणार मी. हा हा तुझंच आहे, तुझंच आहे. हा तिथंच बसून राहायचं हा, जवळ फोडून देत नाही तवर. आणि हे एक इथं बसले, एक इथं बसून वाट बघायला लागले. काय रे पिलू, काय द्यायचंय? तोंड. हा भूक लागली आहे. काय पाहिजे? जिबाळ्या चाटून दाखवते की ते फोडून द्या आम्हाला म्हणून लवकर. काय खायचंय? काय खायचंय? काय ते खायचंय? काय पाहिजे पिलू? काय द्यायचं बाबू तुला? हा किती किती जांभळे यायला पाहिजे? एक डझ. काय देऊ? खाऊ पाहिजे, खाऊ पाहिजे. या चल चला या जीवन, ही ही खाऊ देऊ. हे तर इथं बसूनच आहे. काय काय झालं बाबाला माझ्या? गरीब आहे ग, लय गरीब आहे. काय कुमार ओ ग, काय झालं बाबाला माझ्या? काय झालंय? काय झालं? ओ हो हो, एवढं गरीब कुणी असतं का? हा तूच गरीब आहे, लय गरीब आहे लिकरूई. हा बाहेर हिंडून काळं भरून आले आणि इथं बसले येऊन. आता उठायचं नाही का इथून? बघा वचल मावशी, खाऊ द्यायला पाहिजे ना, है ना? मी नाही काय कपाटात ना आता बाहेर ठेवले म्हणून बसले. चाललं बाबा, देते हा खाऊ. चिमण्यांचा इतका किलबिलाट आहे, इतका किलबिलाट आहे चिमण्यांचा. एवढ्या चिमण्या येतात ना इकडं, खूपच छान वाटतं. गाड्यांचा नाही पण चिमण्यांचा. इथं झाडावर इकडं तांदूळ टाकलेले खाली आहे का नाही आवाज? झाड लावलं होतं मी, मी ही फांदी लावली होती इकडं छोटी. आता त्याला लावून पण 5-7 महिने झालं, तर त्याला आहे ना मस्त पांढरी फुलं आलेत असे. आणि आता खाली आणून ठेवलेत कडीपत्त्याचं एक झाड आहे, कळ्या पण भरपूर लागल्या त्याला. इकडं झाडं आणून ठेवलेत, चिमण्यांचा किलबिलाट. मस्त ऊन पडलंय, मस्त लुसू झुपले इकडं. आलं माग माग. काय फोडून देऊ मा? खाऊ देऊ, खाऊ देऊ. ताईंना म्हणा थँक्यू ताई, तुम्ही खाऊ दिला मला. तिकडेही खाऊ माझा, तिकडेही माझा खाऊ. चला चला बरोबर येणार हा. चला म्हटलं की हां कसं कळते. कुठे माय खाऊ तुझा? कुठे माय खाऊ तुझा? इकडे आहे तुझा खाऊ? इथे आहे तुझा खाऊ? इथे हा इथे आहे माझा खाऊ. हे बघा हाताला, हे इथे मा तुझा खाऊ. रोहन फोड रे, हे देऊ फोडून, फोडून दे लवकर. ओ हो हो हो, यायचंय माझ्याकडे, यायचंय. पायाला कशी धावून येते तसं आहे ते.
काया पिशव्या दिसल्या रे दिसल्या की धावत येतात दादाच्या पाठून. दादाच्या पाठ. ताई तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणावं, तुम्ही मला खाऊ पाठवला. हो रे राजा, गुणाचं बाळ आहे आणि ही त्याच्यापेक्षा जास्त गुणाचं बाळ आहे. आणि अजून एक बाहेर गेले, हे निस्ता जांभळा देते, याला निस्ता भूक लागली आहे ना. हा बघितलं का? हा मामाजी आले आता खाली. मंगल मावशी केला का नाश्ता? केला. आंघोळी वगैरे झाल्या का व्यवस्थित? काय केलं आज? मंगल मावशीला थोडी थोडी दाढी द्या ना, तर आपण करतो. सांगते दाढी केली आज. काय हात कशाला जोडतीये? होय हात कशाला जोडतीये? कुंभार कुठे? ते नाही कुणाला हात लावू देत, तिला नाही आवडत. काय आणि बाकीचे लोक कुठे आहेत? राकेश वगैरे भंडारी वर आहेत का? तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आज, आणि सगळ्या आजी आजोबांना आंघोळी वगैरे घातल्या, व्यवस्थित केलं, स्वच्छ धुवून घेतलं सगळं. हाय का नाही वचल मावशी, या ना. तर रोहितनी पूजा केली, आता रोहितच पूजा करतो देवाची. सकाळी उठलं की आंघोळ करतो आणि पूजा करतो. बसा ना वचल मावशी, बस बसा. तर मोठा दादा पूजा करतो ना देवाची, मी पण करायची मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि पूजापाठ. मला पहिल्यापासून देवदेव म्हणजे आहे सवय, आईने तशी सवयच लावलेली आहे, देवदेव करायचं. देव केल्याने चांगलं असतं आणि मीही माझ्या मुलांना सवय लावलेली आहे पूजा पाठ करायची. आणि मला एक सांगावंसं वाटते की आपण वार वगैरे सोडून कधीही आपल्या घरामध्ये नाही का नॉनव्हेज वगैरे करत नाही आपल्या वृद्धाश्रमामध्ये, आहे का नाही वैचला मावशी? आपण काय काय पाळतो? सगळं पाळलं की तुम्ही गुरुवार, सोमवार, एकादशी, अजून तुम्हाला सांगते चतुर्थी. अजून तुम्हाला आम्ही मार्गशीर्षचा महिना आता हा उठल्यापासून नुसती साफसफाई चालली आता. हा आम्ही सगळे पाळतो. आम्ही चिंतामणीच्या जवळ राहतो म्हणून आम्ही चतुर्थी, एकादशी, गुरुवार, सोमवार आणि शनिवार. शनिवार धरतो ते. हा मोठा दादा शनिवार धरतो. तर आम्ही सगळे उपवास पाळून मग आम्ही नॉनव्हेज वगैरे रोहित पहिलंच बघतो, मोबाईलमध्येच बघतो सगळं. आणि मग मला सांगतो आणि ठरवतो तो, आई आता आज काहीच नाही आहे तर तू आज कर. तर ती एकादशीच्या आदल्या दिवशी पण करत नसतात आणि दुसऱ्या एकादश झाल्यावर दुसऱ्या दिवशी पण करत नसतात. पण त्या ताईंच्या मुलाचा वाढदिवस होता एकादशीच्या अगोदर, तर आपण केलं होतं नाही का? पण आपण असं कधीच नाही, आपण अंडे पण आपल्या आजी आजोबांना देत नाही कधी. रविवारी जर काय असेल आपल्याकडे तर एकादश अमावस्या तर आम्ही नाही करत. हे आपणच आपलं सगळं जपलं पाहिजे. खातेत म्हणून काय आपण कुठलं देवधर्म सोडायचा नसतो आणि ते करत राहायचं असतं. आत्ता एवढ्यात पूजा वगैरे मी करत नाही, रोहित पूजा वगैरे करतो सगळं. आणि तोच आता मोठा आहे, तो सगळं काही करतो. आंघोळ झाली की पूजा पाठ, मारुतीला जाऊन येतो तो. मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे, त्यांना तर खूप आवडायचं पूजा केलेलं गुरुवारी. मी मार्गशीर्ष महिन्यातला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये रोहननी सगळ्याला कथा वाचून सांगितलेली आहे मार्गशीर्ष महिन्यामधली. मी एकदा तर 3 वर्ष कंटिन्यू पूजा केले होते, त्याचं उद्यापन आम्ही केलं होतं मांजरीत असताना. तर खूप मोठं उद्यापन केलं होतं, 100-150 माणसं आम्ही जीव घातले होते. 3 वर्ष गुरुवार करून उद्यापन केलं होतं आम्ही. तर तेव्हा तर त्यांना पण खूप आवडत होतं देवदेव केलेलं. तर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आले की मी खूप छान पूजा मांडायची, पूजा करायची. आता करतील आपल्या सुना वगैरे आल्यावर असं समजायचं. आणि आपण जेवढं आहे तेवढं देवदेव करत राहायचं. आपण मानवसेवा धरलेली आहे आपल्या हातामध्ये. मानवसेवा हीच माझी खरी ईश्वर सेवा आहे म्हणायचं. आत्ता जे काय आहे ते करत राहायचं. आणि आहेत मुलं, उद्या सुना येतील, सुना करतील आपल्या पूजा पाठ. आपले सगळं आपण शिकवायचं त्यांना की मी अशी करत होते, मी तशी करत होते, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. आणि
म्हणून आपण शिकवायचं आपल्या मुलांना. आणि मी शिकवते माझ्या रोहितला, रोहनला. मी आत्ता फक्त माणसामधला देव शोधलाय आणि चांगले एक वाईट माहिती नाही ना त्याला मावशी. हां चांगले असं नाही आपण म्हणायचं आपल्या मुलांचं. मुलांकडे बघायचं आणि शिकवायचं पण. हो करायचंय, शिक्षण शिकायचंय, चांगलं कामधंदा बघायचंय आईच्या मग. आता काळजीच आहे त्यांना पण काय करायचं सांग. तुम्ही कसा आयता असं घरा 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 नाही मी कुठं काळजी नाही करायची. आता काळजी करू नका. काळजी नाही करणार मी. मी तर चांगलीच आहे आणि चांगलीच राहणार. पण आठवण तरी येते रोज उठल्यापासून ते झोपजीपर्यंत. झोपल्यावर 4-5 तास विसरून जाते मी त्यांना. पण आठवण तरी येते. आठवण तुम्हाला पण येते ना वत्सल मावशी? मला पण येते आठवण. आम्हाला काय तशी स्वयंपाक करून घालायचे ना. तुम्ही बाहेर पण गेले कुठं तरी पण आहे भाजी टाकलेली आहे, जेवण केलेलं आहे. तुम्हाला इथे वाचल मावशी तुमच्या मालकांची आठवण? मला आठवण करायचे काय राहिलं सांगा. आता बरं घालायला मुलाच्या आठवण मुलाच्या आठवण होते तरी पण आपण गप्पा करू. आता त्यांची आठवण करून काय नाही, जे गेलं ते गेलं का काय करायचं सांगा. आठवण करून येणार आहे आपण पण तिथं जाणार. पण बघा माझ्याकडे राहणारे आजी आजोबा किती म्हणजे सांगतात मला आपल्याला बी तिकडं जायचं आहे म्हणून. तर वाचल मावशीला पण माझ्या खूप दुःख आहे बिचारीला. तिचा नवरा पण गेला आहे, तिचा मुलगा पण गेला. हॅलो चल मावशी. आम्ही नाही काळजी करत म्हणायचं. आम्ही नाही काळजी करत. आम्ही आता मस्त राहतो नाही का. मस्त राहतो इकडे आल्यापासून मस्त राहते. हाय तर एक दिवस ध्यानात नाही का, डोळ्याला पाणी नाही का, काय नाही खाऊन पिऊन मस्त काही चांगला सांगते. आपलं दुःख घेऊन बसायचं काम काय असतं. आता मुलाकडे बघत हो रोहितने केली की आज पूजा केली छान पिकली समय लावली आहे इकडं सगळं करतो रोहित. तर तुम्ही सगळे पूजा करा. माझी मेहनत गुरुवार आहे. मस्त पिकी छान पिकी पूजा मांडा. आई लक्ष्मी आई तुमच्या घरी सतत नांदो. हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असे नाही का नाही.